मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे 5 वर्ष कायम राहतील आणि जेव्हा मुख्यमंत्री करायचे तेव्हा अजित पवारांना 5 वर्षांसाठी करू असं विधान नाही. मग तुम्ही आयुष्यभर काय त्यांना असे छत्र चामर झाडत बसणार का? दोन्ही डेप्युटी सी एम ना मिस्टर फडणवीस, तुम्ही स्वतःचाच अपमान स्वतः करतात. ज्या पद्धतीने तुमचं मातेर आणि पोतेर दिल्लीनं केलं आहे आम्हाला त्याची जरा लाज वाटते. तुमची दया येते. एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत. 5 वर्ष काय पुढले जर कोर्टानं आणि विधिमंडळाच्या अध्यक्षानं मनात आणलं की कायद्याने वागायचं आहे तर ते 5 मिनटंसुद्धा त्या पदावर राहू शकत नाही. तुम्ही काय सांगता 5 वर्षाचे बेकायदेशीरपणे बसवलेलं आहे. अजित पवार यांचंसुद्धा आमदारकी जाणार आहे. जर तुम्ही कायद्यानं वागणार असाल तर, घटनेनं वागणार असाल तर, आणि 2024 नंतर अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा राजकीयदृष्ट्या फार मोठा धक्का बसलेला असेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.